नाशिकच्या सिन्नर तालुक्यात काही दिवसांपूर्वीच एका 30 वर्षीय तरुण शेतकऱ्यावरती बिबट्याने हल्ला हा केला होता. तसं बघितलं तर ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा सिन्नर तालुक्यातच एका 8 वर्षीय मुलीवरती बिबट्याने हल्ला हा चढवलेला आहे. दापूरमध्ये राहणाऱ्या संस्कृती आवाड या मुलीवरती बिबट्याने हा हल्ला केलेला आहे आणि आपण बघत आहोत ही मुलगी जी आहे ती गंभीर जखमी झालेली आहे. तिच्या गळ्याला गंभीर इजा जी आहे ती पोहोचलेली आहे. 6 तारखेची म्हणजेच रविवारी सकाळची ही घटना आहेत आणि आपण जर बघितलं तर आत्ता सध्या नाशिकच्या सनराईज हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती ICU मध्ये उपचार हे सुरू आहेत. नक्की काय घडलं होतं हे आपण जाणून घेऊयात. त्या मुलीची आजी आहे तिच्याशी आपण बोलूयात. आजी काय नक्की झालं होतं? ती नक्की तिच्या पप्पाला फोन घेऊन चालली होती. तिकडून फोन देऊन आली आणि तिच्याबरोबर एक छोटी मुलगी होती. तिनं बघितल्यामुळं मग ती गागली आणि ती तिची सुटका झाली. आणि आमची परत नाही खेळत म्हणजे अशी चालली होती फोन घेऊन आणि फोनच पाच चालली होती. तिच्या पप्पाकडं फोन घेऊन चालली होती. फोन देऊन परत अशी आली होती. घराकडे येताना तिला परत पकडलं. ते छोटी मुलगी होती तिची बहीण. ती आरडल्यामुळे तिची सुटका झाली. आणि आम्ही घरामध्ये होतो. मम्मी स्वयंपाक करीत होती. ती धुणं मी स्वयंपाक करीत होती. ती धुणं धुत होती. आमची परिस्थिती एकदम नाजूक आहे. गरीब घराणं आहे आम्ही. आम्हाला आमच्या घरावर सुद्धा कागद टाकलेलं आहे. आमची इतकी परिस्थिती नाजूक आहे. आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई पाहिजे. पण आता काय ती ओढा हल्ला झालेला आहे पण ती सुखरूपपणे वाचली आहे. कसं वाटतं की नात वाचली? आता नात वाचली पण परिबाब आमची परिस्थिती त्या मापाची नाही आहे ना. काहीतरी त्याने आम्हाला दिलं पाहिजे बा. असं खरं आहे की परिस्थिती गरिबीची आहे त्यामुळे मदत मिळवी अशी ती अपेक्षा करतायत. तिची आत्या आहे तिच्याशी बोलूयात की आता कशी बिबट्याची पूर्ण दहशत बघायला मिळते गावात. आणि खूप असे बिबटे लहान मुलांना हल्ला करता, मोठ्या माणसांना करता. वन विभागाने काहीतरी आपलं हे घेतलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. आपले पिंजरे बिंजरे काही आपली माणसं पण असे सोडले पाहिजे बघायला. काहीतरी उपाय केला पाहिजे. असं एवढ्या एवढ्या लहान मुलीला 8 वर्षाची ती एवढ्या वेदना सहन करायच्या म्हणजे खूप अवघड आहे. ते मोठं पण माणूस सहन करू शकत नाही. काहीतरी त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे आणि असं ठामपणे आणि यांचं काहीतरी भरपाई पण तेवढी हे झाली तेवढी भरून दिली पाहिजे अशी आमची. खरं आहे की नाशिक शहरासह जिल्ह्यातच बिबट्याचा वावर हा वाढलेला आहे. रोज कुठे ना कुठे बिबट्याचं दर्शनही होत आहे तर कोणावरती अशा प्रकारे हल्ला हा चढवला जातोय. त्यामुळे आता वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशीच मागणी या मुलीचे घरचे करतायत. तसं बघितलं तर म्हणजे गेल्या काही दिवसातल्या या घटना बघतात कुठेतरी जनजागृती करण्यात देखील वन विभाग कमी पडतायत का हा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय. कॅमेरामन मयूर वारगजेसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.